सो गाईज हाच तो लोअरपर्यंत वर्कशॉप वेदांत आट मूर्तिकार राजू शिंदे किंवा कुणाल डिंगलकर यांचा जिथून सिद्धेश जिगोळे वगैरे जिथून आपला देव माझा म्हणजेच आपला काय म्हणतात डोंगरीचा राजा किंवा उमरगडीचा राजा हा गणपती जिथून निघाला ते हेच स्थान आणि हीच गर्दी तुम्ही आता बघू शकता पोलिसांची किंवा फोटोग्राफर्सची वगैरे एक छवीची टिपण्यासाठी गणपतीची म्हणजे याच्यातून बाहेर पडताना ऑलरेडी आता दुपारचे 2 वाजत आले सो बरेच सारे गणपती आय थिंक निघाल म्हणजे रस्त्यात सुद्धा मला दिसले सो इथून बरेच गणपती निघालेत आणि आय थिंक 1-2 गणपती अजून निघणार आहेत सो बघूया आपल्याला तिकडे काय गणपती बघायला मिळत आहेत ते सो गर्दी तुम्ही बघू शकता ऑलरेडी आहे चेंबूरचा विघ्नहर्ता अमेझिंग असा गणपती बाप्पा तुम्ही आता बघतात एक भली मोठी गणपतीची मूर्ती आता वेदांताड मूर्तिकार राजू शिंदे यांच्या कारखान्यातून जस्ट बाहेर निघते आणि त्याचा आगमन सोहळा आता आपण बघणार आहोत गेटमधून बाहेर पडल्यानंतर कसा जल्लोष होणार आहे तो आता आपण याची डोळी याची डोळा बघणार आहोत आहे ताट्यूचा विघ्नहर्ता एका गणरायाचं म्हणजे आगमन होत आहे त्याच्या मंडळाकडे सो आपण बघूया तो गणपती सुद्धा सेम लालबागच्या राजाची मूर्ती सो गाईज हा गणपती आहे पीपी मार्गचा राजा आणि हा गणपती आता आपण बघूया
तुम्ही बघू शकता अजून एका गणरायाचं आगमन होत आहे. Thank you.
छत्रपती आगमनाचा पुन्हा एक सेकंड ब्लॉग आपण शूट केला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कुठल्याही कारणास्तव आवडला असेल तो सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये आपला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॅमिलीबरोबर शेअर करा. सो पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये, मोस्टली चिंतामणीच्या आगमनाच्या ब्लॉगमध्ये. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.